शेवगाव तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तहसील कार्यालयावर एल्गार मोर्चा काढण्यात आला. पाथर्डी शेवगाव मतदारसंघाचे माजी आमदार चंद्रशेखर घुले यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या भव्य मोर्चात मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते. शेवगाव शहराच्या विविध भागातून हा मोर्चा काढून शेवगाव तहसील कार्यालयावर नेण्यात आला. पाथर्डी आणि शेवगाव तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा, जनावरांना चारा छावण्या सुरू कराव्यात, बोंडाळीग्रस्त कापूस उत्पादकांना तातडीने नुकसान भरपाई द्यावी, तसेच सर्व विद्यार्थ्यांची शिक्षण फी माफ करावी या मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला. सरकारने अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी आणि शेवगाव तालुक्यात दुष्काळ सदृश परिस्थिती जाहीर केली. मात्र दुष्काळ सदृश परिस्थिती आणि दुष्काळ यातील फरक काय असा सवाल यावेळी सरकारला विचारण्यात आला. एवढेच नाही तर सरकारने 8 दिवसात पावले उचलली नाही तर शेवगाव तालुक्यात बंद पुकारणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आलाय. जवळजवळ 1.5 लाख लोक या शेवगाव शहरामध्ये राहतात. एक जणाचा आमचा दुर्दैवी मृत्यू एका बालकाचा आमच्या तिथं भूई समाजाचा, तो भावदात पाणी काढायला गेला, पाणी वेळेवर येत नाही म्हणून आज 10 दिवसाला शेवगाव शहराला पाणी येतं. इतकी भयान अवस्था आज या शेवगाव मतदारसंघाची झालेली. जरूर सांगितलं पाहिजे की आता काय निर्णय घेतला की अजूनही चारा छावण्याला मंजुरी नाही, अजून टँकरचे सुद्धा पॉवर्स इथं तहसीलदारला नाही. आज मला तुम्हाला एक मीडियाच्या माध्यमातून सरकारला विचारायचं, लोकप्रतिनिधीला विचारायचं का दुष्काळ सदृश्य आणि दुष्काळातला फरक यांनी जाहीर करावा. 100% आमच्या शेवगाव पाथर्डी लोकसभेच्या मध्ये आमच्या मतदारसंघाच्या लोकांना तोंडाला पाणी पुसण्याचा कार्यक्रम या लोकप्रतिनिधी चालवलेला आहे आणि म्हणून आज आम्ही जाणीवपूर्वक या शासनाला जागा आणण्याकरता, लोकप्रतिनिधीला जागा आणण्याकरता हा दुष्काळाचा मोर्चा आम्ही इथं तहसीलवर आणलेला आहे. आम्ही त्यांना अल्टिमेटम दिलेला आहे, जर 8 दिवसात दुष्काळ जाहीर झाला नाही, टँकरचे पॉवर जर इथं आले नाही, वीज बिल जर माफ झाले नाही, त्याचप्रमाणे चारा छावण्या जर सुरू नाही झाल्या तर संपूर्ण शेवगाव तालुक्यामध्ये बंद पाळला जाईल अशा पद्धतीचं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने निर्णय घेतलेला आहे. प्रतिनिधी अशोक वाघ, माय न्यूज, शेवगाव.